नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार ने भाजपा पर तंज कसते हुए कहा कि इस बार मतदाता उंगली की तलवार बनाते हुए भ्रष्टाचारियों को काटने वाले हैं। जिन पर आरोप किया उन्हें ही साथ में लिया, शायद इसमें भाजपा को हिस्सा मिला होगा, ऐसा आरोपी उन्होंने इस वक्त कहा। लोक बघत आहेत, बोटाला तलवार करून भारतीय जनता बोट जे आहे शाहीचा बोट, त्या बोटाला तलवार करून बटन दाबतील आणि यांचे या भ्रष्टाचाऱ्यांचे गळे चरा चरा कापले जातील मतदानातून, हे येणाऱ्या 4 तारखेला दिसेल। अरे सगळ्या तुमची नीतिमत्ता कुठे गेली? शेण खायला गेली का? इतके गंभीर आरोप केलेत, इतक्या गंभीर आरोपामध्ये ज्या लोकांवर आरोप केलेत त्यांनाच परत पक्षात घेतलात। अरे किती म्हणजे खालच्या दर्जाचं राजकारण आहे, किती घाणेरडं राजकारण आहे। आणि यापेक्षाही शब्द नाहीत की महाराष्ट्राला नासवून टाकण्याचं पाप केलेलं आहे, नासवलं आहे। आणि त्या चोरांना तुम्ही आरोप करताय, त्याच चोरांना सोबत घेताय आणि त्यांचा वाटा तुम्ही आपल्यासोबत घेऊन त्यांचा हिस्सा घेण्याचं काम चाललं आहे। कदाचित अजित पवारांना घेतानाच झालं असेल की 70,000 कोटीमधून अर्धा वाटा भाजपला मिळाला असेल, 35,000 कोटी समझौता झाला असेल। आता 35,000 कोटी भारतीय जनता पक्षाला मिळत असतील तर समझौता होणार आणि ते घेणार, त्यामुळे त्यांना घेतलं असावं। यांच्याकडे काही ते आरोप होते 1,000 कोटीचे, यातलाही काही माल मिळाला असेल भाजपला, निवडणूक चंदा, तो रोजचा धंदाच आहे यांचा, तो चंदा घेतला असेल।